आज आपण खास उपासाचे मालपोहे बघणार आहोत, तर चला बघूया मालपोहे। दोन चमचे आरारूट पावडर, भिजवायला लागेल तेवढं दूध, तळायला साजूक तूप, अर्धा बाउल साखर, दोन चमचे राजगिरा पीठ, वेलची पावडर, थोडासा केशर, अर्धा चमचा बडीशोप, चवीला कणभर मीठ। आरारूट पावडर, राजगिरा पीठ, चवीला थोडंसं मीठ, कणभर, बडीशोप। आता दूध घालून आपण हे जाडसर पीठ भिजवून घेणार आहोत। आपण हे भज्याचं पीठ, बटाटेवड्याचं पीठ भिजवतो तसं हे पीठ आपण भिजवून घेतलं आहे। आता आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत। आता आपण आधी साखरेचा पाक करून घेणार आहोत। साखर पाव बाउल पाणी घातलं आहे आणि ह्या साखरेचा आपण प्रथम पाक करून घेणार आहोत। एखाद दोन मिनटात आपला पाक होईल। आता आपली साखर वितळली आहे, पाक उकळायला लागला आहे। ह्यात आपण वेलची पावडर टाकूया आणि केशर। आता आपण पाक झाला आहे का बघूया। अजून तार आलेली नाही आहे म्हणजे अजून पाक व्हायचा आहे आपला। आपला पाक झालेला आहे, तार यायला लागली आहे म्हणजे आपला पाक आता झाला आहे। आपण आता काढून घेऊया। आपण फ्रायपॅन गरम करत ठेवलं आहे, त्याच्यात आपण साजूक तूप घालून घेतलं आहे, थोडंच घातलेलं आहे। तर आपण तूप जरा गरम होऊ देऊ द्या। आता आपलं तूप गरम झालेलं आहे, आपण ह्याच्यात छोटे छोटे मालपोहे टाकूया। चांगले दोन्ही बाजूनी गुलाबी करून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळे मालपोहे ताटलीत काढून घेऊया। आता आपण तळलेले मालपोहे पाकात घालूया। पाकात जरा चांगले वर खाली करूया, ज्याप्रमाणे आपण जिलबी करतो त्याप्रमाणे। आणि मग पाकातून काढून घ्यायचे। अशा प्रकारे आपण सगळे मालपोहे करून घेऊया। अशाच निर्णय रेसिपी बघण्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा।